नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांचे स्वागत आहे ITMRT YouTube चॅनल मध्ये। आज आपण घेणार आहोत इंजिनिअरिंग ड्रॉइंग मध्ये टाइप ऑफ लाइन हा टॉपिक, म्हणजे रेषेचे प्रकार। चला तर सुरू करूया। त्यामध्ये सर्वात पहिली रेषा किंवा लाइन आहे ऑब्जेक्ट लाइन, किंवा त्यालाच आपण आउटलाइन असेही म्हणतो, त्यालाच मराठीत वस्तुरेषा किंवा बाह्यरेषा असेही म्हणतात। ही रेषा सरळ असते व ती जाड असते, बाकीच्या रेषेंच्या तुलनेत ही थोडी जाड असते। या रेषेचा उपयोग हा वस्तूच्या कडा, बाह्य कडा, तसेच ऑब्जेक्ट म्हणजे ऑब्जेक्टच्या आउटलाईन दाखवण्यासाठी या रेषेचा उपयोग होतो। त्यानंतर आपल्याकडे आहे हिडन लाईन, किंवा त्यालाच आपण डॅश लाईन असंही म्हणतो। ही रेषा तुटक तुटक डॅशने किंवा तुकड्यांची बनलेली असते, म्हणून याला आपण डॅश लाईन असे म्हणतो। या तुकड्यांची लांबी ही 3 मिलीमीटर एवढी असती, तर त्या दोन तुकड्यांमधील गॅप हा 1.5 मिलीमीटर ते 2 मिलीमीटर एवढा असतो। ही हिडन लाईन किंवा डॅश लाईन आपण ड्रॉइंगमध्ये लपलेले भाग किंवा लपलेल्या कडा दर्शवण्यासाठी या रेषेचा आपण उपयोग करतो। आकृतीत दिसत असेल तर इथं हिडन लाईन दाखवलेली आहे। ही हिडन लाईन हा या पोर्शन पाठीमागे हा लपलेला भाग किंवा ही कडा दाखवण्यासाठी या हिडन लाईनचा इथे उपयोग केलेला आहे, म्हणजे थोडक्यात लपलेले कडा किंवा लपलेले भाग दाखवण्यासाठी या रेषेचा उपयोग होतो। त्यानंतर आहे सेंटर लाईन। सेंटर लाईन म्हणजे मध्य रेषा। वर्तुळाच्या सेंटरमधून किंवा बायसेमेट्रिकल आकृतीच्या सेंटरमधून जाणारी रेषा ही आपली मध्य रेषा आहे। ही रेषा ही दोन तुटक तुकड्यांनी बनलेली असते, त्यामध्ये एक मोठा तुकडा आणि एक छोटा तुकडा अशी बनलेली असते। यामध्ये या दोन्ही तुकड्यांचे गुणोत्तर, लांबीचे गुणोत्तर हे 6:1 ते 8:1 इतके असते। म्हणजेच मोठा तुकडा हा जर 6 मिलीमीटरचा घेतला तर छोटा तुकडा हा आपल्याला 1 मिलीमीटरचा घ्यावा लागतो। तसेच या दोन गॅपमधील अंतर हे 1.5 ते 2 मिलीमीटर एवढे असते। ही रेषा सेंटर लाईन म्हणून वापरतात, म्हणजे थोडक्यात आपण वर्तुळाचा सेंटर देण्यासाठी ही रेषा वापरतात। आकृती दिसत असेल तर वर्तुळाचा सेंटर देण्यासाठी या रेषेचा उपयोग होतो। तसेच एखादी आकृती बायसेमेट्रिकल असेल, म्हणजे थोडक्यात ही आकृती आपल्याकडे बायसेमेट्रिकल आहे, हा त्याचा सेंटर आहे, म्हणून आपण तिथं सेंटर लाईन दाखवलेली आहे। म्हणजेच थोडक्यात सेंटर लाईनचा उपयोग हा वस्तूचा मध्य किंवा अक्ष दाखवण्यासाठी या लाईनचा उपयोग होतो। त्यानंतर आहे आपल्याकडे कन्स्ट्रक्शन लाईन, रचना रेषा। कन्स्ट्रक्शन लाईन या 4 प्रकारात आहेत। त्यामध्ये सर्वात पहिली आहे डायमेन्शन लाईन। डायमेन्शन देतो आपण, म्हणजे माप देण्याची रेषा, माप रेषा। त्यानंतर आहे एक्सटेन्शन लाईन, म्हणजे आपल्याकडे आहे एक्सटेन्शन म्हणजे वाढीव किंवा वाढलेला भाग, म्हणजे वाढीव रेषा। त्यानंतर आहे आपल्याकडं लीडर लाईन आणि चौथी आहे सेक्शन लाईन। ओके, त्यानंतर आपण एक एक लाईन घेऊया। त्यामध्ये सर्वात पहिली आपल्याकडे आहे डायमेन्शन लाईन आणि एक्सटेन्शन लाईन। यामध्ये आपण एक्सटेन्शन लाईन जर पाहिली तर एक्सटेन्शन लाईन म्हणजे वाढीव रेषा। आपण ही वाढीव रेषा कशासाठी घेतो, तर आपल्याला मापरेषा काढण्यासाठी एक्सटेन्शन लाईनची किंवा वाढीव रेषेची गरज पडत असते। आकृतीच्या दोन बिंदूमधील अंतर घेण्यासाठी दोन पॉईंट निवडतो, तर ते पॉईंट आपण डायमेन्शन लाईन वापरण्यासाठी आपण एक्सटेन्शन लाईनचा आधार घेतो। त्यासाठी आपण दोन पॉईंटचा स्टार्ट पॉईंट आणि एंड पॉईंटमधून दोन वाढीव रेषा या घेत असतो, म्हणजे आपण इथं एक्सटेन्शन लाईन घेत असतो आणि त्या दोन पॉईंटमध्ये ज्या वाढीव रेषा किंवा एक्सटेन्शन लाईन आहेत त्यामध्ये एक लंब रेषा टाकून आपण त्यालाच दोन ॲरो हे टाकून त्याच्यावर डायमेन्शन देत असतो, म्हणजेच आपण तिथे डायमेन्शन लाईन घेत असतो। म्हणजेच एक्सटेन्शन लाईनचा उपयोग हा तुम्हाला वाढीव डायमेन्शनसाठी, वाढीव माप देण्यासाठी उपयोग होतो। तसेच डायमेन्शनमध्ये आपल्याला दिसत आहे की डायमेन्शन लाईनला दोन्ही टोकात दोन ॲरोहेड आहेत, म्हणजे थोडक्यात दोन बाण आहेत। हे बाण स्टार्ट पॉईंट आणि एंड पॉईंटचे काम करतात, म्हणजे थोडक्यात ते दर्शवतात की हा हे माप इथं एंड आहे आणि हे माप इथं एंड आहे। ओके, तर त्याप्रमाणे या ॲरोहेडचा उपयोग होतो। ॲरोहेडच्या लांबीचे गुणोत्तर हे 3:1 प्रमाणात असते, म्हणजेच आपण जर इथं ॲरोहेडची लांबी ही 3 मिलीमीटर घेतली तर ही हाईट आपल्याला 1 मिलीमीटर घ्यावी लागते, म्हणजे थोडक्यात 3:1 प्रमाणात आहे। ओके, त्यानंतर आपण घेणार आहोत लीडर लाईन। लीडर लाईनचा उपयोग हा जास्त करून वर्तुळाचे मापे देण्यासाठी या लीडर लाईनचा उपयोग होतो।
वर्तुळाची मापी आपण आकृतीमध्ये देत नाही, ते आपल्याला बाहेर द्यावं लागतात, त्यामुळे आपण लीडर लाईनचा उपयोग करतो. लीडर लाईनचा उपयोग हा तो सेंटर लाईनमधून सुरू होते आणि त्यानंतर आपल्याला वर्तुळाचे डायमीटर किंवा रेडियसचे माप देण्यासाठी त्या पॉईंटपर्यंत आपण ॲरो हेड घेतो, म्हणजे सेंटरपासून ते माप इथपर्यंत आहे आणि तेच माप पुढे देण्यासाठी आपण ती लाईन एक्सटेंड करतो आणि त्या लाईनवरच एक बेस तयार करतो मापे देण्यासाठी. मग त्यानंतर आपण इथे त्या वर्तुळाचे मापे देतो. तसंच त्याप्रमाणे एखादा पॉईंट आपल्याला नाम निर्देशित करायचा असेल तर आपण लीडर लाईनचा इथे उपयोग करतो, लीडर लाईन या प्रकारामध्ये. ओके, त्यानंतर आहे आपल्याकडे सेक्शन लाईन आणि कटिंग प्लेन लाईन. जी लाईन जी आपल्याला दर्शवते की आपल्याला मटेरियल कट कुठून करायचे आणि कुठपर्यंत करायचे, म्हणजे थोडक्यात आपल्याला ती दर्शवते की मटेरियल कटिंग कुठून करायचं आहे. आकृतीमध्ये दाखवले तर वर्तुळाच्या आकृतीमध्ये दाखवलं इथं ही आहे कटिंग प्लेन लाईन. कटिंग प्लेन लाईन ही दोन तुकड्यापासून बनलेली असते, म्हणजे थोडक्यात सेंटर लाईनप्रमाणेच एक मोठा एक छोटा याप्रमाणे दोन तुकड्यापासून किंवा दोन डॅशपासून ती बनवलेली असते. तसेच या लाईनच्या टोकाला दोन्ही टोकाला ती जाड असते. इथं दाखवलं की या दोन्ही टोकाला ती जाड असते. ओके, म्हणजेच आपल्याला ती कटिंग प्लेन लाईन आकृती दाखवलेली आहे. ओके, त्यानंतर आपण मटेरियल कट केल्यानंतर जो भाग मटेरियल ब्लेडच्या सानिध्यात आलेला आहे तो भाग दर्शवण्यासाठी आपल्याला सेक्शन लाईनचा उपयोग होतो. सेक्शन लाईन त्यालाच आपण हॅचिंग लाईन असेही म्हणतो. तर या लाईनचा उपयोग काय होतो की आपण एखादं मटेरियल कट केल्यानंतर ब्लेडचा भाग वस्तूच्या ज्या पृष्ठभागाला म्हणजे घासलेला आहे किंवा तो भाग कट झालेला आहे तो दाखवण्यासाठी आपल्याला सेक्शन लाईनचा किंवा हॅचिंग लाईनचा उपयोग होतो. इथं आकृतीत दाखवल्याप्रमाणे हा जो भाग आहे तो आपल्या ब्लेडला टच झालेला नाही, त्यामुळे त्याच्यावर आपण हॅचिंग दाखवलेला नाही. जो भाग त्या सानिध्यात आलेला आहे त्या भागाला आपण हॅचिंग लाईन दाखवलेला आहे. हॅचिंग लाईन ही तिरकी असते व ती 45 हा कोण त्याचा 45 डिग्री एवढा असतो. ओके, ह्या दोन लाईन झाल्या, मग सेक्शन लाईन आणि कटिंग प्लेन लाईन, इतके सर्व हे आपल्या रेषेचे प्रकार आहेत. तर आपण एक परत एकदा ते पाहूया सर्व एकाच आकृतीमध्ये. आता या आकृतीमध्ये आपल्याला दिसत आहे की इथं हिडन लाईन आहे. हिडन लाईन ही आपल्याला डॉटेड डॉटेड दाखवलेली आहे, म्हणजे थोडक्यात या आकृतीमध्ये हा भाग लपलेला आहे म्हणून आपण तो हॅचिंग लाईन दाखवला. तसंच या व्हिजिबल लाईन्स म्हणजे थोडक्यात आपल्या आउटलाईन आहेत, ड्रॉइंगच्या आउटलाईन आपण त्या जाडमध्ये घेतलेल्या आहेत. त्यानंतर आहे आपली इथं सेंटर लाईन. सेंटर लाईन ही वर्तुळाचे सेंटर दाखवण्यासाठी किंवा आणि बायसेमेट्रिकल आकृती असेल तर ती त्याचे सेंटर दाखवण्यासाठी त्याचा आपण उपयोग करतो, सेंटर लाईनमधून जाणारी रेषा दाखवण्यासाठी. त्यानंतर आहे कटिंग प्लेन लाईन. इथं आकृती दाखवले की इथं कटिंग प्लेन लाईन आहे, म्हणजे मटेरियल आपण असं इथून कट केलेलं आहे, ही आपली कटिंग प्लेन लाईन, म्हणजे मटेरियल आपण इथून इथपर्यंत असं कट केलेलं आहे. त्यानंतर या लाईन आहेत त्या सेक्शन लाईन आहेत किंवा त्यालाच आपण हॅचिंग लाईन असंही म्हणतो. हॅचिंग लाईन म्हणजे मटेरियल ज्या जिथं कट झालं आहे, ॲक्च्युली जिथं ब्लेड आणि मटेरियलचा संबंध आलेला आहे त्या ठिकाणी आपण हॅचिंग लाईन देतो, म्हणजे थोडक्यात आपण त्या भागाला तिरक्या रेषा 45 डिग्रीमध्ये तिथं दाखवतो, म्हणजे थोडक्यात तो भाग आपल्या ब्लेडच्या संपर्कात आलेला आहे, हा भाग आलेला नाही आहे म्हणून आपण तो तसाच ॲज इट इज ठेवून देतो. तसंच यामध्ये सर्व तुम्हाला दिसत असेल की सर्व प्रकारच्या लाईन आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.